हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द नेक्स्ट पार्ट ऑफ द चैप्टर ऑल डेड कीटोन कार्बोक्सिलिक एसिड। याच्या अगोदरचं जे व्हिडिओ लेक्चर आहे त्यामध्ये आपण प्रिपरेशन मेथड पाहिले होत्या अल्डिहाइड आणि कीटोनचे। त्यामध्ये आपण कॅल्शियम साल्ट जे ते फॅटी ॲसिडचे त्याच्यापासून अल्डिहाइड आणि कीटोन जे ते प्रिपेअर केले होते। आता नेक्स्ट जो पार्ट आहे त्याच्यामधली पुढची जे प्रिपरेशन मेथड जे त्यामध्ये आपल्याला हे अल्डिहाइड आणि कीटोन जे ते प्रिपेअर करताना नायट्राइजपासून प्रिपेअर करायचे बाय युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट। ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर करून या नायट्राइजबरोबर त्याची ट्रीटमेंट करून आपल्याला हे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स जे ते कीटोन्स प्रिपेअर करायचेत। आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण हे नायट्राइज ग्रिग्नार्ड रिएजंटबरोबर ट्रीट करतो तर नेहमी ज्यावेळेस ऑर्गेनोमेटेलिक एखादं कंपाऊंड असेल त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये ड्राय इथर हे सॉल्वंट वापरलं जातं। ज्यावेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट रिॲक्ट होतं त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये ड्राय इथर सॉल्वंट हे वापरलं जातं। सोडियम मेटल असेल, आता ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणलं की त्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला जो आहे तो काय राहतो, RMgX। हे ॲक्टिव्ह मेटल जे आहेत, सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, ज्यावेळेस त्या ठिकाणी रिॲक्ट होतात एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडबरोबर त्यावेळेस त्या ठिकाणी सॉल्वंट जे ते सॉल्वंट आपण कोणतं वापरतो, ड्राय इथर हे सॉल्व वापरतो। सुरुवातीला आपण त्या ठिकाणी अल्डिहाइडचं प्रिपरेशन जे ते आपण बघणार आहोत। अल्डिहाइड जे हे अल्डिहाइड प्रिपेअर करताना नायट्राइजमधलं त्या ठिकाणी कुठलं नायट्राइज घेतलं जातं हे महत्त्वाचं आहे। आता यामध्ये नायट्राइज वापरलं जातं ते म्हणजे HCCCN हायड्रोजन सायनाइड जे त्या हायड्रोजन सायनाइडची रिॲक्शन आपल्याला या ग्रिग्नार्ड रिएजंटबरोबर करावी लागते RMgX। ज्यावेळेस आपण हे हायड्रोजन सायनाइड या ग्रिग्नार्ड रिएजंटबरोबर रिॲक्ट करू इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर त्यावेळेस त्या ठिकाणी रिॲक्शन जे ती होताना कोणती रिॲक्शन होते, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन त्या ठिकाणी होते। म्हणजे न्यूक्लिओफाईल जो आहे तो न्यूक्लिओफाईल यातला हा ट्रिपल बॉन्ड जो आहे त्यातला एक बॉन्ड जो आहे तो ओपन करणार आहे आणि हा न्यूक्लिओफाईल या ठिकाणी या कार्बनला कनेक्ट होणार आहे। मग इथं जर बघितलं RMgX मॅग्नेशियमवरती चार्ज किती आहे, 2+ चार्ज आहेत। हा जो तुमचा आर ग्रुप आहे त्याच्यावरती चार्ज कोणता राहणार, -चार्ज, म्हणजेच हा जो आर ग्रुप जो आहे तो इथून लिव होतो, इथून बाहेर पडतो आहे आणि हा R- जो आहे तो या कार्बन ॲटमवरती नायट्राइजमधल्या अटॅक करतो आहे आणि अटॅक केल्यानंतर इमाईन कॉम्प्लेक्स जे ते इमाईन कॉम्प्लेक्स याच्यामध्ये फॉर्म होतं। हे इमाईन कॉम्प्लेक्स कसं फॉर्म होतं आहे, HC देन R जो आहे तो या ठिकाणी कनेक्ट होतो आहे कार्बनला, देन एक बॉन्ड ओपन झाला, दोन बॉन्ड शिल्लक राहिले, नायट्रोजन ॲटम, नायट्रोजनवरती चार्ज कोणता येणार, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येईल आणि त्या निगेटिव्हला स्टेबिलाइज करण्यासाठी हा MgX हा फॅक्टर जो आहे तो त्या ठिकाणी त्याला स्टेबिलाइज करेल। हे इमाईन कॉम्प्लेक्स पहिल्यांदा फॉर्म होतं। आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे तर अल्डिहाइड आणि कीटोन, अल्डिहाइड आपण त्यातलं प्रिपेअर करतो, इमाईन कॉम्प्लेक्स ज्या त्या इमाईन कॉम्प्लेक्सचं ज्यावेळेस आपण हायड्रोलायसिस करतो H3O+ त्यावेळेस हा जो डबल बॉन्ड जो आहे तो डायरेक्टली कनेक्ट ऑक्सिजन लावतो, NMgX हे त्या ठिकाणी बाहेर पडते। आता यामध्ये फॉर्म होताना हे अल्डिहाइड फॉर्म होते, HC डबल बॉन्ड O आणि R हे अल्डिहाइड याच्यामध्ये फॉर्म होणार आहे। रिमेनिंग पार्ट जो आहे इथला जर H3O जर बघितला, H2O कन्सिडर करूया, ॲसिडिक मीडियममध्ये आपण हायड्रोलायसिस करूया, तो आहे हा ऑक्सिजन ॲटम जो आहे तो ऑक्सिजन ॲटम या डबल बॉन्डला डायरेक्टली कनेक्ट होतो आहे। देन नायट्रोजन ॲटम जो आहे त्या नायट्रोजनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, NH3 अमोनियामध्ये त्याचं कन्वर्जन होते आणि MgX त्याला स्टेबिलाइज करण्यासाठी कोण येणार आहे, MgX आणि OH हा कॉम्प्लेक्स जो आहे तो त्या ठिकाणी फॉर्म होतो आहे। बघा लक्षात येते का, या ठिकाणी सुरुवातीला आपण काय केलं, हे हायड्रोजन सायनाइड ग्रिग्नार्ड रिएजंटबरोबर ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन त्या ठिकाणी झाली, न्यूक्लिओफाईल R- जो आहे तो त्या ठिकाणी या ट्रिपल बॉन्डमध्ये ॲड झाला, देन हा इमाईन कॉम्प्लेक्स पहिल्यांदा फॉर्म झालेला आहे। पुन्हा त्या इमाईन कॉम्प्लेक्सचा आपण ज्यावेळेस ॲसिड हायड्रोलायसिस करतो त्यावेळेस त्या ठिकाणी अल्डिहाइड जे ते अल्डिहाइड फॉर्म होतो आहे अलॉंग विथ रिमेनिंग जो पार्ट आहे हा नायट्रोजन त्याचं कन्वर्जन NH3 होते, MgX त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी पुन्हा OH ग्रुप येतो। म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करतो त्यावेळेस वॉटर जे दोन मॉलिक्युल्स या ठिकाणी युटिलाइज केले जातात, एक ऑक्सिजन ॲटम इथं युटिलाइज केलेला आहे, एक ऑक्सिजन ॲटम या ठिकाणी या OH ग्रुपमध्ये केलेला आहे। हायड्रोजन ॲटम जर बघितली टोटल 4 आहेत, त्यातले हे 3 हायड्रोजन ॲटम नायट्रोजनबरोबर कनेक्ट झालेले आहेत आणि एक जो हायड्रोजन ॲटम जो आहे तो या OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट करतो या मॅग्नेशियमबरोबर, ठीक आहे।
हे झालं प्रिपरेशन कशाचं, तर अल्डिहाइडचं प्रिपरेशन. आता यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, ज्यावेळेस आपल्याला अल्डिहाइड प्रिपेअर करायचं असतं त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये फक्त आणि फक्त काय घेतलं जातं, हायड्रोजन सायनाइड घेतलं जातं, दुसरा कोणताही त्या ठिकाणी नायट्राइल्स कंपाऊंड घेतलं जात नाही. हायड्रोजन सायनाइड त्या ठिकाणी फक्त आणि फक्त अल्डिहाइड फॉर्म करते, आणि ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे तो ग्रिग्नार्ड रिएजंट मात्र तुम्ही त्या ठिकाणी चेंज करू शकता. आता सपोज हे हायड्रोजन सायनाइड आपण ट्रीट करताना कशाबरोबर ट्रीट केलं आहे, मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड बरोबर ट्रीट केलेलं आहे, या ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर ट्रीट केलेलं आहे. ज्यावेळेस आपण या मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड बरोबर हायड्रोजन सायनाइड ट्रीट करू इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, त्यावेळेस इथं न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन होणार. हा CH3- जो आहे तो अटॅक कशावरती करेल, या कार्बनवरती अटॅक करेल, आणि फॉर्म करताना कंपाऊंड कुठलं फॉर्म करणार आहे, HC, देन कनेक्ट होताना या कार्बनला CH3 ग्रुप कनेक्ट होईल, देन डबल बॉन्ड N, याच्यावरती चार्ज कोणता येणार, मायनस चार्ज नायट्रोजनवरती MG+ आणि X, हा इमाईन कॉम्प्लेक्स सुरुवातीला फॉर्म होतो आहे. आणि ह्या इमाईन कॉम्प्लेक्सचं ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करू, H3O+ किंवा तुम्ही H2OH+ किंवा त्या ठिकाणी तुम्ही डायल्यूट H2SO4 असं सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. H3O+ ॲसिडिक हायड्रोलायसिस केल्यानंतर हा डबल बॉन्ड डायरेक्टली कनेक्ट कशाला होतो आहे, या ऑक्सिजन ॲटमला कनेक्ट होते, आणि फॉर्म होताना हे अल्डिहाइड या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, HC डबल बॉन्ड O आणि CH3 ॲसिटाल्डिहाइड, जे ते ॲसिटाल्डिहाइड यामध्ये आपल्याला मिळते. रिमेनिंग पार्ट आहे तसाच, नायट्रोजनचं कन्वर्जन कशामध्ये होईल, NH3 आणि हा जो ॲडॉक्ट जो आहे MgOH आणि X हा त्याच्यामध्ये फॉर्म होईल. साधी सोपी रिॲक्शन आहे. फक्त एकच पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे, अल्डिहाइड ज्यावेळेस आपल्याला प्रिपेअर करायचा असेल त्यावेळेस फक्त आणि फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे, हायड्रोजन सायनाइडच वापरायचं आहे. तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे तो आपण त्या ठिकाणी चेंज करू शकतो. या ठिकाणी आपण मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड घेतलं, इथिल मॅग्नेशियम आयोडाईड घेऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये फिनिल मॅग्नेशियम आयोडाईड घेऊ शकता, ग्रिग्नार्ड रिएजंट व्हॅरी करू शकता, पण मात्र त्यामध्ये अल्डिहाइड जे सॉरी तुमचं जे अल्काइल सायनाइड जे म्हणजे सॉरी हायड्रोजन सायनाइड जे त्या हायड्रोजन सायनाइड त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, मस्ट आहे तसंच ठेवावं लागेल. हे झालं अल्डिहाइडचं प्रिपरेशन. त्यामध्ये आपण अजून एक एक्झाम्पल बघूया, HC ट्रिपल बॉन्ड N, आणि या ठिकाणी मी ग्रिग्नार्ड रिएजंट घेताना हा घेतलेला आहे, ॲरोमॅटिक सिस्टीम, देन MgX फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतलेलं आहे, आणि या फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइडची ट्रीटमेंट हायड्रोजन सायनाइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर कॅरीड आउट केलेलं आहे. मग या ठिकाणी हा जो बॉन्ड आहे तो शिफ्ट या कार्बनवरती होईल, देन पुढचं जे इमाईन कॉम्प्लेक्स जे ते आपल्याला या पद्धतीने मिळेल, डबल बॉन्ड NMgBr, ठीक आहे, याच्यावरती चार्ज मायनस, याच्यावरती चार्ज प्लस, इथं आयोडीन राहिलेलं आहे. देन याचं ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करू H3O+, त्यावेळेस हा डबल बॉन्ड जो आहे तो डायरेक्टली कशाला कनेक्ट होणार आहे, ऑक्सिजन ॲटमला, फॉर्म होताना अल्डिहाइड जे ते हे फॉर्म होईल बेन्झाल डिहाइड. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट कोणता राहणार आहे, नायट्रोजनचं कन्वर्जन NH3 आणि MgOH आणि Br हा ऑडक्ट जो आहे तो त्याच्यामध्ये फॉर्म होईल, ठीक आहे. आय होप तुम्हाला रिॲक्शन समजले असेल, सोपी रिॲक्शन आहे. फक्त एकच कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस अल्डिहाइड प्रिपेअर करायचा असेल त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला मस्ट हायड्रोजन सायनाइड हे वापरावंच लागेल. हायड्रोजन सायनाइड वापरल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी अल्डिहाइड जे होते अल्डिहाइड मिळणार नाही. हायड्रोजन सायनाइड हे त्या रिॲक्शनमध्ये वापरावंच लागेल, हे लक्षात ठेवायचं आहे. देन आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो पार्ट आहे, किटोनचं प्रिपरेशन. हे किटोन्स जे ते किटोन्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट.
त्यामध्ये नायट्राईल जे आहेत ते नायट्राईल्स आपल्याला वापरायचे आहेत, म्हणजे अल्काईल सायनाइड जे आहेत ते अल्काईल सायनाइड त्या ठिकाणी वापरायचे आहेत. हायड्रोजन सायनाइड आपण अगोदर वापरलं, पण अल्काईल सायनाइड जे ते अल्काईल सायनाइडचा वापर करून त्याच्यापासून आपल्याला काय मिळवायचं आहे, कीटोन्स जे ते कीटोन्स मिळवायचे आहेत. मग या ठिकाणी काय केलं जातं, नायट्रालची ट्रीटमेंट हे ग्रिग्नार्ड रिएजनबरोबर केली जाते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला इमाईन कॉम्प्लेक्स वरच्या रिॲक्शनप्रमाणेच मिळणार आहे. पुन्हा ज्यावेळेस त्या इमाईन कॉम्प्लेक्सचा आपण ॲसिड हायड्रोलायसिस करू त्यावेळेस त्याचं कन्वर्जन हे कीटोनमध्ये केलं जातं, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये बघा, त्या या ठिकाणी आपण हे आर सी ट्रिपल बॉन्ड यन काय घेतलेला आहे, अल्किल सायनाइड, हा अल्काइल ग्रुप सायनाइडला कनेक्ट आहे, त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, नायट्राईल्स म्हणतो, अल्केन नायट्राईल्स. ह्या अल्किल सायनाइडचं नायट्राईल्सचं ज्यावेळेस आपण रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजनबरोबर करतो आहे आर एम जी एक्स बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, त्यावेळेस त्याच्यामध्ये इमाईन कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. हा इमाईन कॉम्प्लेक्सने वरती ज्याप्रमाणे आपण रिॲक्शन बघितली त्याचप्रमाणे रिॲक्शन आहे. कन्वर्जन कशामध्ये होईल, आर सी एक बॉन्ड ओपन होणार आहे, तो नायट्रोजनवरती शिफ्ट होईल, हा जो बॉन्ड आहे तो या कार्बन ॲटमला डोनेट केला जाईल, आणि फॉर्म होताना हे इमाईन कॉम्प्लेक्स आर आर डबल बॉन्ड देन यन मायनस एम जी एक्स, हे कॉम्प्लेक्स जे ते इमाईन कॉम्प्लेक्स पहिल्यांदा फॉर्म होईल. पुन्हा या इमाईन कॉम्प्लेक्सचं ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करू त्यावेळेस या इमाईन कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन जे ते कीटोनमध्ये होणार आहे, आर डबल बॉन्ड ओ प्लस रिमेनिंग पार्ट आहे तसा सेम एन एच थ्री प्लस एम जी ओ एच आणि एक्स, सेम रिॲक्शन आहे दोन्ही, पण फक्त एक कंडिशन लक्षात ठेवायची आहे, इथं अर्ध्याच्या प्रिपरेशनमध्ये आपण हायड्रोजन सायनाइड घेतो आहे आणि कीटोनच्या प्रिपरेशनमध्ये मात्र आपण या ठिकाणी अल्किल सायनाइड किंवा नायट्राईल जे ते नायट्राईलचा वापर त्या रिॲक्शनमध्ये करतो आहे. एवढंच फक्त यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, रिॲक्शन खूप महत्त्वाचे आहे. या रिॲक्शनवरती तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो जे ई एक्झाममध्ये, त्याचबरोबर नीट एक्झाममध्ये, त्याचबरोबर तुमची सी ई टी एक्झाम जे आहे त्या सी ई टीच्या एक्झाममध्ये कुठल्या तरी एका एक्झाममध्ये पाहायला मिळेल. सोपी रिॲक्शन आहे ग्रिग्नार्ड रिएजन, हा एक असा पॉईंट आहे की त्या ग्रिग्नार्ड रिएजंटवरती फिक्स क्वेश्चन तुम्हाला विचारलाच जातो. जेई एक्झाममध्ये सुद्धा असतो आहे, नीट एक्झाममध्ये सुद्धा असतो आहे, सी ई टी एक्झाममध्ये असतो आहे, थेरीच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंटवरती क्वेश्चन हा 100% विचारला जातो. ग्रिग्नार्ड रिएजंटच्या जेवढ्या रिॲक्शन्स असतील त्या रिॲक्शन सगळ्या शॉर्ट आउट करा, 100% क्वेश्चन त्या ग्रिग्नार्ड रिएजंटवरती विचारला जातो. मग ही जर रिॲक्शन विचारली जाईल असं नाही, बाकीच्या रिॲक्शन जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत, अल्कोहोलमध्ये पाहिलेले आहेत, त्याचबरोबर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिलेले आहेत, पुढे कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजनमध्ये सुद्धा पाहणार आहोत, किंवा अल्डिहाइड कीटोनमध्ये आपण रिॲक्शन बघितलेले आहेत. त्या कुठल्याही रिॲक्शन, त्या रिॲक्शनपैकी एखादी रिॲक्शन तुम्हाला या एक्झाममध्ये विचारली जाईल, थेरी जेई नीट किंवा सी ई टी एक्झाममध्ये. त्यामुळे ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शन खूप त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित कराव्या लागतील. ही सोपीच रिॲक्शन आहे, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे. फक्त यामध्ये आपल्याला दोन कंडिशन लक्षात ठेवायचे आहेत. पहिली कंडिशन म्हणजे अल्डिहाइडच्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला हायड्रोजन सायनाइड वापरायचं आहे आणि कीटोनच्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला अल्किल सायनाइड यूज करायचं आहे. ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघू यामध्ये. सी एच थ्री देन सी ट्रिपल बॉन्ड यन घेताना आपण या ठिकाणी मिथाईल सायनाइड घेतलेलं आहे आणि या मिथाईल सायनाइडची ट्रीटमेंट जे ते आपल्याला या सी एच थ्री एम जी बी आर म्हणजेच मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड बरोबर ट्रीटमेंट करायचे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ज्यावेळेस आपण हे मिथाईल सायनाइड या मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड बरोबर ट्रीट करू त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये सुरुवातीला इमाईन कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. मग इमाईन कॉम्प्लेक्स फॉर्म होताना एक्झॅक्टली जर बघितलं, हा कार्बन आणि मॅग्नेशियम बॉन्ड जो आहे तो या ठिकाणी या कार्बोनिल ह्या सी ट्रिपल बॉन्ड यांमधल्या कार्बन ॲटमला डोनेट केला जातो आहे आणि हा जो बॉन्ड आहे तो शिफ्ट होताना नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट होतो आहे आणि हे इमाईन कॉम्प्लेक्स जे आहे ते फॉर्म होताना या ठिकाणी सी एच थ्री सी सी एच थ्री देन डबल बॉन्ड यन नायट्रोजनवरती चार्ज मायनस येईल
Mg आणि X याच्यावरती चार्ज कोणता येणार प्लस हे इमाइन कॉम्प्लेक्स सुरुवातीला फॉर्म होईल देन त्या इमाइन कॉम्प्लेक्सचं पुन्हा आपल्याला काय करायचं आहे ॲसिड हायड्रोलायसिस करायचं आहे ज्यावेळेस आपण या इमाइन कॉम्प्लेक्सचं ॲसिड हायड्रोलायसिस करू त्यावेळेस त्याचं कन्वर्जन जे CH3 डबल बॉन्ड ओ म्हणजेच ॲसिटोनमध्ये सुरुवातीला कन्वर्जन होते ॲसिटोन रिमेनिंग पार्ट ॲज इट इज आहे तसाच NH3 प्लस Mg OH आणि या ठिकाणी आपण ब्रोमिन घेतलेलं आहे Br बघा साधी सोपी रिॲक्शन आहे तुम्हाला समजले असेल फक्त यामध्ये बेसिक पॉईंट लक्षात आला पाहिजे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे तुम्हाला क्वेश्चन कसाही फिरवून विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा ॲन्सर जे ते चूज करता आला पाहिजे पर्यायामधून रिॲक्शन कोणते आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे ज्यावेळेस आपण अल्किल सायनाइड हे क्रिग्नार्ड रिएजंटबरोबर ट्रीट करतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर त्यावेळेस पहिल्यांदा इमाइन कॉम्प्लेक्स फॉर्म होतो पुन्हा त्या इमाइन कॉम्प्लेक्सचं ॲसिड हायड्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला किटोन जे ते किटोन्स या रिॲक्शनमध्ये फॉर्म झालेलं दिसते ठीक आहे देन त्याच्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेला आहे किंवा अगोदर अजून एक एक्झाम्पल आपण बघूया सपोज मी घेताना इथं CH3CH2 CNN प्रोपेन नायट्राईल घेतलेलं आहे आणि या प्रोपेन नायट्राईलची रिॲक्शन मी CH3CH2 देन MgI इथाईल मॅग्नेशियम आयोडाईडबरोबर केलेली आहे सुरुवातीला इमाइन कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे ड्राय इथर हे सॉल्वंट आपल्याला रिॲक्शनमध्ये यूज करायचं आहे इमाइन कॉम्प्लेक्स फॉर्म होताना कोणता फॉर्म होईल CH3CH2C बरोबर CH2 आणि CH3 देन डबल बॉन्ड N याच्यावरती चार्ज मायनस चार्ज येईल देन MgI हा इमाइन कॉम्प्लेक्स सुरुवातीला फॉर्म होईल पुन्हा या इमाइन कॉम्प्लेक्सचं ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करू त्यावेळेस त्याचं कन्वर्जन जे CH3CH2C OH CH2 डाय इथाईल किटोनमध्ये त्याचं कन्वर्जन होईल ठीक आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो आहे पाच कार्बन आहेत म्हटल्यानंतर पेरेंट कोण येणार आहे पेंटेन ई काढायचा देन पोझिशन कोणते थर्ड आणि ONE पेंटेन 3 ONE हे जे कंपाऊंड जे ते या रिॲक्शनमध्ये फॉर्म होते बघा साधी सोपी रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल अडचण असेल कोणाला समजली नसेल रिॲक्शन तर मला पुन्हा पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करून विचारला तरी चालेल किंवा कॉल केला तरी चालेल ठीक आहे सोपी रिॲक्शन आहे आणि महत्त्वाची रिॲक्शन आहे पुन्हा एकदा सांगतो ग्रिग्नार्ड रिएजंटची जी रिॲक्शन आहे ती खूप महत्त्वाची आहे हीच रिॲक्शन नाही बाकीच्या सगळ्या रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटच्या त्यामधली एक रिॲक्शन तुम्हाला फिक्स थिअरीला JEE एक्झामला नीट एक्झामला आणि CET एक्झामला कुठेतरी दिसेल किंवा सगळ्याच एक्झाममध्ये त्याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला जातो ग्रिग्नार्ड रिएजंटवरती नेक्स्ट बघा हा क्वेश्चन एकदा विचारलेला आहे बेन्झोफेनॉन जे आहे ते आपल्याला प्रिपेअर करायचं आहे क्वेश्चन कसा विचारलेला बघा 2016 विचारलेला आहे क्वेश्चन बेन्झोफेनॉन कन्वर्ट हाऊ इज बेन्झो नायट्राइल कन्वर्टेड टू बेन्झोफेनॉन हाऊ इज बेन्झो नायट्राइल कन्वर्टेड टू बेन्झोनायट्राइल जो आहे तो आपल्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये बेन्झोफेनॉनमध्ये बेन्झोनायट्राइल म्हणलं की त्या ठिकाणी अगोदर कंपाऊंड आपल्या डोळ्याच्या समोर उभं राहिलं पाहिजे ॲरोमॅटिक सिस्टीम आणि त्या ॲरोमॅटिक सिस्टीमला हा CNN ज्यावेळेस ग्रुप कनेक्ट असतो आहे त्यावेळेस त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो बेन्झोनायट्राइल आणि या बेन्झोनायट्राइलचं आपल्याला कन्वर्जन जे ते बेन्झोफेनॉनमध्ये करायचं आहे मग बेन्झोफेनॉन याचं स्ट्रक्चर अगोदर माहिती पाहिजे बेन्झोफेनॉन हे आपण त्या ठिकाणी IUPAC नोमेनक्लेचरच्या पार्टमध्ये पाहिलेलं होतं बेन्झोफेनॉनमध्ये
दोन ॲरोमॅटिक रिंग जे आहेत ते फ्यूज करताना कार्बोनिल ग्रुपने फ्यूज केल्या जातात. आपल्याला दोन त्यामधल्या इन्फॉर्मेशन जे आहे ते माहिती आहेत, एक रिॲक्टंट आणि एक जो आहे तो प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे. रिॲक्टंट बेन्झोनायटाइल, त्याचा आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं, आणि प्रोडक्ट जो आहे तोसुद्धा आपण ड्रॉ केलेला आहे, बेन्झो फेनॉन. आपल्याला त्या ठिकाणी माहिती काय आहे की बाबा ही रिॲक्शन जी आहे ती कशाची आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला हे कंपाऊंड मिळणार आहे. मग आपल्याला फक्त एकच कंपाऊंड सर्च करायचं आहे, ते म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट. बेन्झोनायट्राइल घेतलं आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे तो ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता घ्यावा लागेल याच्यावरती विचार करावा लागेल. एक जो पार्ट आपल्याकडं दिसतो आहे या प्रोडक्टमध्ये तो कोणता आहे, ॲरोमॅटिक सिस्टीम आणि कार्बन, हा रिॲक्टंटमध्ये आहे. ॲरोमॅटिक सिस्टीम आहे आणि कार्बन सुद्धा या ठिकाणी आपल्याला रिॲक्टंटमध्ये दिसतोय. मग रिमेनिंग पार्ट कोणता आहे, तर ही ॲरोमॅटिक सिस्टीम आपल्याला दिसत नाही इथं. आपल्याला ही ॲरोमॅटिक सिस्टीम कशामधून येणार आहे, तर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणून. मग ग्रिग्नार्ड रिएजंट या रिॲक्शनमध्ये यूज करताना कोणता घ्यावा लागेल, ॲरोमॅटिक सिस्टीम घ्यावी लागेल. आणि ही ॲरोमॅटिक सिस्टीम या मॅग्नेशियमला एका साईडला कनेक्ट असेल आणि दुसऱ्या साईडला मॅग्नेशियमला हा एखादा हॅलोजन ॲटम कनेक्ट असेल. म्हणजेच या ठिकाणी फेनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ज्यावेळेस आपण बेन्झोनायट्राइल बरोबर ट्रीट करू इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये सुरुवातीला इमाईन कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. मग इमाईन कॉम्प्लेक्स फॉर्म होताना कोणता इमाईन कॉम्प्लेक्स होईल, ॲरोमॅटिक सिस्टीम. देन ही ॲरोमॅटिक सिस्टीम कार्बनला कनेक्ट आहे. देन पुढे एक बॉन्ड जो आहे तो कुठं शिफ्ट होणार आहे, या नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट होईल. देन कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज बिअर होईल. हा जो बॉन्ड आहे तो कम्प्लिटली या कार्बन ॲटमला डोनेट केला जाईल. ही ॲरोमॅटिक सिस्टीम मी कनेक्ट करताना या पोझिशनला कनेक्ट करतो आहे. देन रिमेनिंग पार्ट नायट्रोजनवरती चार्ज मायनस आहे, त्याला स्टेबिलाइज करण्यासाठी Mg+ एक्स त्या ठिकाणी येणार आहे. हा कॉम्प्लेक्स किंवा त्याला आपण ॲडक्ट जो आहे तो ॲडक्ट म्हणतो, इमाईन कॉम्प्लेक्स किंवा ॲडक्ट सिम्पली म्हणलं तरी चालते. पुन्हा या ॲडक्टचं जर ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करतो आहे त्यावेळेस त्या ॲडक्टचं कन्वर्जन जे आहे ते कशामध्ये होईल, बेन्झो फेनॉनमध्ये. रिमेनिंग पार्ट आहे तसा सेम राहील, NH3 गॅस त्यामधून इव्हॉल्व होणार आहे. त्याचबरोबर MgOH आणि हा BR, तर BR राहतो आहे, एक्स म्हणजेच इथं BR आहे, बऱ्याच रिॲक्शनमध्ये राहिलेलं आहे. बघा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सर्च काय केलं, यामध्ये रिॲक्टंट दिलेला आहे आणि प्रोडक्ट दिलेला आहे. मग त्यामध्ये सर्च एक कंपाऊंड करायचं होतं, तर रिएजंट जो आहे तो रिएजंट त्या रिॲक्शनमध्ये कोणता वापरलेला आहे तो आपल्याला सर्च करायचा होता. मग रिएजंट कोणता वापरायचा आहे, त्यामध्ये फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ज्यावेळेस आपण या बेन्झो नायट्राइल बरोबर ट्रीट करतो आहे त्यावेळेसच आपल्याला हे बेन्झो फेनॉन कंपाऊंड जे ते आपल्याला मिळणार आहे. लक्षात ठेवा ही रिॲक्शन जे आहे ते तुम्हाला आय थिंक 2 मार्कासाठी क्वेश्चन जो आहे तो विचारला होता, एक्सप्लेनेशनसाठी 1 मार्क आणि 1 मार्क तुमच्या रिॲक्शनसाठी दिला जातो जर 2 मार्काला क्वेश्चन विचारला तर. सोपी रिॲक्शन आहे, त्याच्यामध्ये काहीसुद्धा अवघड नाही आहे. न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन, ग्रिग्नार्ड रिएजंट, स्पेसिस कशा फॉर्म होतात, सेपरेट आउट होतात हे फक्त लक्षात आलं पाहिजे. ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्डमध्ये ॲडिशन हो, ट्रिपल बॉन्ड असेल किंवा डबल बॉन्ड असेल, अनसॅच्युरेटेड सिस्टीम जर दिसली त्यामध्ये तर ते मॉलिक्युल्स आहे तो ॲडिशन रिॲक्शनमध्ये जातो, हे लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही रिॲक्शन समजली असेल. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट रिॲक्शन जे आहे पुढची बघायचे, गटरमन कोच फॉर्मायलेशन रिॲक्शन. तर यामध्ये गटरमन कोच फॉर्मायलेशन रिॲक्शनमध्ये आपल्याला बेन्झालडिहाइडचं प्रिपरेशन जे ते पाहिजे. याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो थेरीला तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. गटरमन कोच फॉर्मायलेशन रिॲक्शनमध्ये प्रिपरेशन ऑफ बेन्झालडिहाइड, हे बेन्झालडिहाइड आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. बेन्झालडिहाइड प्रिपेअर करताना या ठिकाणी बेन्झिनची ट्रीटमेंट जे, या बेन्झिनची ट्रीटमेंट कार्बन मोनॉक्साईड बरोबर केली जाते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय हायड्रोजन क्लोराईड. कार्बन मोनॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय हायड्रोजन क्लोराईड. देन त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला कॅटलिस्ट वापरायचा आहे, कोणता, अनहायड्रस AlCl3+CuCl2 हा कॅटलिस्ट रिॲक्शनमध्ये वापरायचा आहे. रिॲक्शन कॅरिड आउट करताना प्रेशर वापरायचं आहे त्या ठिकाणी, अंडर प्रेशर ही रिॲक्शन कॅरिड आउट करायची आहे.
ज्यावेळेस आपण बेन्झिनची ट्रीटमेंट कार्बन मॉनॉक्साईड बरोबर करतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय हायड्रोजन क्लोराईड अंडर प्रेशर इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट आणि हायड्रोस AlCl3+ CuCl2, त्यावेळेस या बेन्झिनचं कन्वर्जन जे ते बेन्झालडिहाइडमध्ये होते. बेन्झालडिहाइड म्हणलं की त्या ठिकाणी हा सी डबल बॉन्ड ओ एच ग्रुप जो आहे तो ॲरोमॅटिक सिस्टीमला कनेक्ट होते. हा सी ओ आपल्याकडे आहेच, हा हायड्रोजन ॲटम फक्त इथं आहे, या ठिकाणी कनेक्ट होते ॲरोमॅटिक सिस्टीम, त्याला सी डबल बॉन्ड ओ आणि एच ग्रुप जो आहे तो फक्त या ठिकाणी क्रिएट होते आणि तो सी डबल बॉन्ड ओ एच ग्रुप जो आहे तो या बेन्झिनला कनेक्ट झाल्यानंतर जे कंपाऊंड फॉर्म होतं त्या कंपाऊंडला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, बेन्झालडिहाइड. साधी सोपी रिॲक्शन आहे. आता हे जे रिॲक्शन जे गटरमन कोच सिंथेसिस रिॲक्शन ही त्या ठिकाणी वापरताना आरिल हलाइड जे त्या आरिल हलाइडच्या सिंथेसिससाठी वापरली जाते. ही रिॲक्शन आपण गटरमन कोच रिॲक्शन जे ते अल्किल हलाइड हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिलेले. पुन्हा एकदा ही रिॲक्शन आपण या ठिकाणी पाहतोय, गटरमन कोच फॉर्मुलेशन रिॲक्शन प्रिपरेशन ऑफ बेन्झाल डिहाइडमध्ये बेन्झिनची ट्रीटमेंट कार्बन मोनॉक्साईड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय हायड्रोजन क्लोराईड अंडर प्रेशर इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट अनहायड्रस AlCl3 आणि CuCl2, त्यावेळेस हे बेन्झिनचं कन्वर्जन जे होते बेन्झाल डिहाइडमध्ये होते. ह्या ज्या रिॲक्शन आता मी सांगितलेल्या आहेत या दोन्ही पण रिॲक्शन खूप महत्त्वाचे आहेत. पुन्हा पुन्हा रिपीट करतो आहे कशासाठी, तर हे तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी हे रिॲक्शन जे आहेत या रिॲक्शन फिक्स व्हावेत, डोक्यामध्ये फिट हव्यात म्हणून पुन्हा पुन्हा या रिॲक्शन जे आहेत ते मी रिपीट करून सांगतो. या ठिकाणी गटरमन कोच फॉर्मुलेशन रिॲक्शन नंतर आपल्याला पुढची जी रिॲक्शन पाहिजे ती म्हणजे फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन या रिॲक्शन आपण याच्या अगोदर पाहिलेल्या आहेत. फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन म्हणजेच काय? ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये ज्यावेळेस आपण असाईल ग्रुप इंट्रोड्यूस करतो त्यावेळेस त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो आहे, फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. मग त्या रिॲक्शन जे आहे ते आपण अल्कोहोल फेनॉल इथर या टॉपिकमध्ये सुद्धा पाहिलेले आहे, त्याचबरोबर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा आपण फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन पाहिलेली आहे. त्या फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस आपण बेन्झिन जे हे बेन्झिन असाईल क्लोराईडबरोबर ट्रीट करतो, असाईल क्लोराईड RC डबल बॉन्ड O आणि CL, ज्यावेळेस आपण फ्रिडलक्राफ्ट रिॲक्शन कॅरिड आउट करतो त्यावेळेस या रिॲक्शनमध्ये फिक्स कॅटलिस्ट कोणता वापरला जातो, अनहायड्रस AlCl3 हा लेविज ॲसिड कॅटलिस्ट जो आहे तो रिॲक्शनमध्ये वापरला जातो आणि हा जो CL जो आहे तो CL मात्र या ठिकाणी इथून बाहेर पडते. हा कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड जो आहे तो शिफ्ट होताना या CLवरती शिफ्ट होते आणि इथला जो कार्बन हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो डोनेट केला जातो या कार्बोनिल कार्बनला डोनेट केला जातो. याच्यावरती चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज राहतो आणि फॉर्म होताना या रिॲक्शनमध्ये कंपाऊंड जे आहे ते कंपाऊंड हे फॉर्म होते C डबल बॉन्ड O आणि R, हे कंपाऊंड त्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होते. हा एच जो आहे तो या CL बरोबर कंबाईन होते, HCl जे आहे ते HCl त्याच्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होते. ठीक आहे, साधी सोपी रिॲक्शन आहे. फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन ट्रीटमेंट ऑफ बेन्झिन और इट्स डेरिवेटिव विथ असाइल क्लोराइड इन द प्रेजेंस ऑफ अनहाइड्रस एल्युमिनियम क्लोराइड इट्स करस्पॉन्डिंग कीटोन्स दिस रिएक्शन इज कॉल्ड फ्रिडलक्राफ्ट असाइलेशन रिएक्शन. असाइल क्लोराइडची ट्रीटमेंट बेन्झिन बरोबर ज्यावेळेस आपण करतो किंवा बेन्झिनचे डेरिवेटिव्ज असतील त्या डेरिवेटिव्ज बरोबर ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट करतो इन प्रेजेंस ऑफ अनहाइड्रस AlCl3 त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला हे कंपाऊंड जे आहे त्या फॉर्म झालेलं दिसते. त्या कंपाऊंडला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, कीटोन म्हणतो आहे आणि त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो आहे, फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. ठीक आहे, आता यामध्ये एक्झाम्पल आपण पाहूया. ॲरोमॅटिक सिस्टीम आणि या ॲरोमॅटिक सिस्टीमची ट्रीटमेंट जे आहे ते आपल्याला या ॲसिटाईल क्लोराईडबरोबर त्या ठिकाणी ट्रीटमेंट करायचं आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण ॲसिटाईल क्लोराईड ह्या बेन्झिनबरोबर ट्रीट करतो इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 त्यावेळेस हा CH3 ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी कशामध्ये इंट्रोड्यूस होते, सॉरी CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप जो आहे तो इंट्रोड्यूस होताना या ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये इंट्रोड्यूस होते. थोडक्यात काय,
हा जो बॉन्ड आहे तो या सी एलवरती शिफ्ट होतो, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज बिहेअर होतो. इथे हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो डोनेट केला जातो, कशाला, या कार्बन ॲटमला डोनेट केला जातो, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या कार्बन ॲटमवरती सी डबल बॉन्ड ओ आणि सी एच थ्री, म्हणजेच कंपाऊंड कोणतं फॉर्म झालं इथं, ॲसिटोफेनॉन. ॲसिटोफेनॉन ही जी आपण रिॲक्शन पाहतो आहे, ही रिॲक्शन तुम्हाला जेई एक्झाममध्ये पाहिल्या बऱ्याच वेळा जेई एक्झाममध्ये या रिॲक्शनवरती क्वेश्चन विचारलेला आहे. सिक्वेन्स ऑफ रिॲक्शनमध्ये हा रिॲक्शन जे आहे ते मर्यादे कुठेतरी दिली जाते, ती रिॲक्शन तुम्हाला ओळखता आली पाहिजे. ज्यावेळेस आपण बेन्झिन त्याचे ट्रीटमेंट या ॲसाईल क्लोराईडबरोबर करतो त्यावेळेस त्या ठिकाणी हे कंपाऊंड जे ते तुम्हाला मिळालेलं दिसेल. किटोन जे ते किटोन त्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होते. अलॉंग विथ दॅट मायनस एच सी एल. नेक्स्ट रिॲक्शन ॲरोमॅटिक सिस्टीम आहे बेन्झिन, त्याचे ट्रीटमेंट आपल्याला या ठिकाणी या कंपाऊंडबरोबर करायचे आहे, बेन्झाईल क्लोराईडबरोबर. ज्यावेळेस बेन्झाईल क्लोराईड आपण ह्या बेन्झिनबरोबर ट्रीट करतो इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ए एल सी एल थ्री, त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये काय होते पहा, हा बॉन्ड याच्यावरती शिफ्ट होईल, कार्बनवरती चार्ज पॉझिटिव्ह येणार आहे आणि हा जो बॉन्ड आहे तो या कार्बन ॲटमला डोनेट केला जाईल, म्हणजेच कंपाऊंड फॉर्म होताना या रिॲक्शनमध्ये सी डबल बॉन्ड ओ स्ट्रक्चर जरा मी पुन्हा करतो, तर ॲरोमॅटिक सिस्टीम देन सी डबल बॉन्ड ओ, या साईडला पुन्हा ही ॲरोमॅटिक सिस्टीम येणार आहे, म्हणजेच कंपाऊंड कोणतं फॉर्म झालं या ठिकाणी, बेन्झो फेनॉन. आय होप तुम्हाला या तिन्ही पण रिॲक्शन समजले असतील. पहिली रिॲक्शन आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. पहिली रिॲक्शन आपण बघितली प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड किटोन बाय फ्रॉम नायट्राइज बाय युझिंग ग्रिग्नार्ड रिएजन, त्याच्यामध्ये अल्डिहाइडच्या प्रिपरेशनसाठी हायड्रोजन सायनाइड वापरायचं. दुसरं रिॲक्शन त्यामध्ये किटोनचे आपण पाहिलेले होते, किटोनचे प्रिपरेशन मेथड, त्याच्यामध्ये अल्किल सायनाइड जे ते अल्किल सायनाइड यूज करायचे आहेत. देन नेक्स्ट जो आहे पुढची रिॲक्शन गटरमन कोच फॉर्मायलेशन रिॲक्शन, या गटरमन कोच फॉर्मायलेशन रिॲक्शनमध्ये बेन्झिन किंवा बेन्झिनचे डेरिवेटिव जे ते ट्रीट करताना आपण कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन क्लोराईड